कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्णखाटा आणि त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांनी खारघर येथे पत्रकार परिषदेत मोदी सरकार तसेच विशेषत्वाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे आभार मानले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की कॅन्सर निष्पन्न झालेल्या अनेक लोकांसाठी टाटा हॉस्पिटल हे परवडणाऱ्या दरात उपचार देणारे मुंबई परिसरातील आधाराचे ठिकाण आहे. मात्र तेथील देशभरातून येणारे रुग्ण आणि त्यांची प्रतीक्षा यादी यामुळे तातडीने उपचाराला विलंब लागत होता आणि त्यामुळे अनेकांचे जीव जात होते. खासगी ठिकाणी उपचार घेण्यासाठी कर्ज काढावे लागते, नाहीतर अनेकांना संपत्ती विकून महागड्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे. त्यामुळे अनेक परिवार दुःखाच्या छायेत वावरतात. आता या निर्णयामुळे रुग्णाच्या उपचाराची प्रतीक्षा यादी ही जवळपास संपणार असून वेळेत उपचार होऊन अनेक रुग्णांचे जीव वाचणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले. यावेळी माजी नगरसेवक नरेश ठाकूर, भाजप नेते अमर उपाध्याय आणि कीर्ती नवघरे उपस्थित होते. आपल्या पनवेल आणि नव्या मुंबईच्या परिसरामध्ये असलेलं टाटा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे ॲट्रेक असं आपण ज्याला म्हणतो, तर त्या टाटा मेमोरियल रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर या असं त्याचं नाव आहे. या हॉस्पिटल किंवा आपण म्हणूया रिसर्च सेंटरमध्ये आता मोठ्या प्रमाणात कॅन्सरवरच्या रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात येतात याची आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. आज आपल्या सर्वांना या ठिकाणी या संदर्भात माहिती द्यायचं कारण म्हणजे सन्माननीय आमदार महेश बालदीजी यांनी मधल्या कालावधीमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये माननीय आमदार गडकरी साहेबांना या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्ण ज्यावेळेला आपली तपासणी करण्यासाठी येतात त्यावेळेला जी प्रतीक्षा त्यासाठी यादी असते ती खूप मोठी असते आणि एका रुग्णाला जो वेटिंग पिरियड आहे तो साधारणपणानं 3-3 महिने किंवा त्याहीपेक्षा जास्त कालावधी असा सातत्यानं लागताना जाणवलेला आहे. आणि त्यामुळे हा कालावधी कसा कमी करता येईल या संदर्भामध्ये आम्ही ज्यावेळेला इथले त्यांचे जे प्रमुख आहेत यांच्याशी चर्चा केली त्यावेळेला त्यांनी लक्षात आणून दिलं की फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर तर या ठिकाणी होतं पण त्यासाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे हे तोकडं आहे. आणि मग या संदर्भामध्ये सन्माननीय आमदार महेश बालदीजी यांनी केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांच्याकडे या संदर्भातला पाठपुरावा केला, त्याची कॉपी आपल्याकडे आहे. मग गडकरी साहेबांनी तातडीनं त्याच्यावरती आधारित असं एक पत्र जे केंद्रीय मंत्री आहेत केंद्रीय मंत्री सन्माननीय जितेंद्र सिंग जी जे ॲटॉमिक एनर्जी स्पेस आणि प्राईम मिनिस्टर ऑफिस आणि पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्स आणि पेन्शन या विविध खात्यांचे राज्यमंत्री आहेत त्यांना उद्देशून जे पत्र दिलं त्या पत्राच्या आधारे त्यांच्या खात्यानं निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्याच्या नंतर त्यांनी कळवलेलं आहे सन्मान्य गडकरी साहेबांना सन्मान्य आमदार महेश बालदीजी यांना त्यांच्यामार्फत कळवण्यात आलेलं आहे की आता या ठिकाणी एकंदरीत जे आतापर्यंत 120 बेड होते या 120 बेड मध्ये वाढ करण्यात येऊन आता 930 बेड या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात येतील आणि मग याच्यासाठी लागणारं किंवा ट्रीटमेंटसाठी लागणारं जे एकूण मनुष्यबळ आहे जे आत्ता या ठिकाणी 1067 आहे तर 1067 असलेलं मनुष्यबळ हे 2405 जवळपास 2.5 हे मनुष्यबळ आणि बेडची संख्या तर जवळपास 9 ही होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शस्त्रक्रिया ज्या होतात या शस्त्रक्रिया रेडिएशन थेरपी केमोथेरपी या सगळ्यामध्येच वाढ होणार आहे. याचे डिटेल्स आकडे हे आपल्याला या ठिकाणी प्रेस नोटच्या माध्यमातून आम्ही दिलेले आहेत आणि या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी विस्तृतप्रमाणे सन्माननीय गडकरी साहेबांना दिलेलं पत्र आहे याची प्रत सुद्धा आम्ही याच्यामध्ये सोबत जोडलेली आहे. मी सन्माननीय मोदी सरकारचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं त्यांच्या बरोबरीनं केंद्रीय मंत्री गडकरी साहेब आणि
डॉक्टर जितेंद्र सिंग यांचं आणि याच्यासाठी ज्यांनी पाठपुरावा केला आमदार महेश बाजी सर यांचं मी या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो. जी शस्त्रक्रिया होते टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तिचं वेटिंग पिरियड 3 ते 4 महिने होता आणि त्याच्यात 1-2 केसेस मला लक्षात आल्या की म्हणजे एक रुग्ण आला माझ्याकडे अविनाश घाट हे त्या युवकाचं नाव आहे 30 वर्षाचा होता तो मला भेटायला आला की साहेब एक गाठ झाली आहे आणि 8 दिवसांनी जेव्हा भेटला तेव्हा ती गाठ डबल झाली होती. मी त्याला सांगितलं अविनाश तुझं हे लवकर केली पाहिजे ट्रीटमेंट तर त्यांनी मला सांगितलं त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की साहेब माझं ती बायोप्सी केली आणि मला कॅन्सर झाला आहे आणि टाटामध्ये 4 महिने वेटिंग आहे. मी त्याला तात्काळ त्या दिवशी मुंबईला नेलं त्याची सर्जरी केली पण तो दिवस व्यतीत करणारा होता. मी प्रशांत शेटना घेतला आणि आम्ही ठाण्याच्या कारगर मध्ये आलो आणि तिथे जे तिथले डायरेक्टर आहेत डॉक्टर सुदीप गुप्ता त्यांना भेटलं की म्हटलं त्यांनी आमच्या अविनाश घाटने दागदागिने विकले 30 वर्षाचा आहे त्याची मुलं बाळ कशी जगतील हाही प्रश्न आहे पण असं रोज होत असतात. तो म्हणाले हो रोज होतं आणि त्याच्या 4-4, 5-5 महिने लागतात आमचं वेटिंग. आमचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे जर आम्हाला डॉक्टर्स नर्सिंग हाऊसकीपिंग आणि या सर्व गोष्टीची शासनामध्ये एक सीट घ्यायची असेल तर काय प्रोसेस आहे मी तुम्हाला वेगळं सांगायल मग त्यात हे केंद्र शासनाचं आहे त्याच्यामुळे ही फाईल आमची प्रपोजल आम्ही पाठवलंय पण त्याला काही वर्ष लागतील असं त्यांचं म्हणणं होतं. मग याचं त्या दिवशी आम्ही दोघंही गेलो हॉस्पिटलमध्ये त्यांचं तो झालेला करस्पॉन्डन्स घेतला आणि ते मन व्यतीत करणारं प्रकरण असल्यामुळे त्याच दिवशी दिल्ली गाठून गडकरी साहेबांना पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की साहेब सगळ्यात चांगलं काम काय असेल तर हे इमिजिएट याची मनुष्यबळ मिळालं पाहिजे आणि त्याला लागणार आहे तर त्यांनाही त्याचं महत्व कळलं. त्यांनी जितेंद्र सिंगांना फोन केला आणि पत्र पाठवलं त्यांच्या ऑफिसमधला एक OSD या कामाला लागला. म्हणजे माझ्या मते आमची 14 नोव्हेंबरची पत्र आहे मी दिलेलं हो 14 नोव्हेंबर आणि आज आपण 14 फेब्रुवारीला च्या आधी भेटतोय म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी 3 महिन्यामध्ये दिल्लीतली यंत्रणा फिरून आज त्यांचं पत्र आम्हाला मिळालंय. मला निश्चित आनंद आहे की दर 100 लोकांमध्ये एक मागे एक खाली कॅन्सरचा पेशंट डिटेक्ट होतोय आणि आपल्या दिव्याखाली अंधार असल्यासारखं होतं. खारघरला एवढं मोठं म्हणजे 100 एकरचं त्यांचं कॅम्पस आहे पण तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर मॅनपॉवर नव्हती. या सगळ्याचं जेव्हा केंद्रात पाठपुरावा केला मग याला आमच्या देवेंद्रजींनी आम्हाला साथ दिली. गडकरी साहेब तर पाठी उभेच राहिले आणि आज त्यांनी तिथे स्वतःचं वजन वापरल्यामुळे आज आपण आपल्या परिसरातील कॅन्सर पेशंटना न्याय देऊ शकू प्रयत्न तर करू शकू आणि ज्याच्यामुळे गरीबाला ट्रीटमेंट मिळेलच पण त्याला जे काही विकून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये वेळ वाचवण्याकरता जायला लागायचं ते पैसे वाचतील आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्यांना जायचंय त्यांना तिथेही जरा काहीतरी मोबल वेळ मिळेल कारण 130 बेडहून 940 बेड हे सबस्टेनेबल इन्क्रीज आहे बेडचं आणि एवढी मॅनपॉवर 2400 मॅनपॉवर मिळण्याचं माझ्या माहितीप्रमाणे सरकारी दवा हॉस्पिटल नवीन झालं तरी त्याला आमचे राज्यातले अनेक दवाखाने आम्ही बघतो की ज्याला मॅनपॉवर करता वेटिंग मध्ये आहे आणि आपल्याला हे मिळालं निश्चित आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असे फार कमी आनंदाचे दिवस असतात की अशा कामांना यश मिळणं हे खरोखर आनंद आहे आणि तो आनंद आज आणि याची माहिती सगळ्यांना हवी याच्याकरता हा एक आजची प्रेस ही एक प्रयत्न आहे.